नमस्कार मित्रांनो, एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, अजून दोन जिल्ह्यांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत. तर काल व्हिडिओ पण अपलोड केलेलं होतं मी SRPF गड क्रमांक 5 चं. तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक 2-3 तासाला काही ना काही आता अपडेट येणारच आहे. तर आता अकोला, तर 7 तारखे मित्रांनो, तर कालचीच अपडेट आहे, काल संध्याकाळी प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता जवळपास अकोल्याची जी तारीख आहे ना मित्रांनो, 19/7/2024 पासून मैदान चाचणी चालू होणार आहे. इथं 195 जागा आहेत मित्रांनो. आणि दुसरं जिल्हा कुठल्या पण ते पण बघूया मित्रांनो, गडचिरोली. तर गडचिरोली तर या ठिकाणी पण 19/6/2024 पासून मैदान चाचणी चालू होणार आहे. आता जवळपास मित्रांनो, अगोदर 10 तारीख बोलले होते मी तुम्हाला, सांगितले 2-4 दिवस पुढे जाऊ शकतात. तर मित्रांनो, तर नक्की चालू होणार आहे असं मी तुम्हाला सांगितलं, तर त्यानुसारच झालेलं आहे मित्रांनो. आता तुम्ही गाफील राहू नका मित्रांनो, प्रत्येक तास 2 तासाला काही ना काही अपडेट येणारच आहे. आता भरपूर उमेदवार विचारत आहे की हॉल तिकीटच आलेलं नाही. तर मित्रांनो, हॉल तिकीट कधी येतं मित्रांनो, सर्वांना माहीतच आहे. आता 19 तारखेपासून तुमची मैदान चाचणी आहे, म्हणजे 7 दिवस अगोदर, म्हणजे 1 आठवडा अगोदर तुमची हॉल तिकीट येणार आहे. तर आज तारीख आहे 8/6/2024. तर मित्रांनो, 12, 13, 14 या तारखेला तुमचे हॉल तिकीट येणार आहे मित्रांनो. म्हणजे 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट फिक्स येणार आहे. कधी कधी 6 दिवस पण अगोदर तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे मित्रांनो. असं नाही की बरोबर 7 दिवस तुम्ही म्हणलं अजून आलेलं नाही आहे, तर 1-2 दिवस पुढे पाठीमागे होऊ शकतात. आता सांगायचा एकच उद्देश की मित्रांनो, 19 तारखेपासून जवळपास 19 तारीख हा फिक्स आहे मित्रांनो. SRPF, पोलीस शिपाई, कारागृह, बँड्समन सर्व पदांची भरती जवळपास 19 तारखेपासूनच चालू होणार आहे. आता तुम्ही गाफील राहू नका, तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा. पावसाळा ये आहे ते आहे, काही पण विचार करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, कागदपत्रांची लिस्ट मित्रांनो, कागदपत्रांची लिस्ट मी इंस्टावर अपलोड केलेले आहे. इंस्टाचं लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. तर तिकडे जाऊन तुम्ही तो फाईल बघून घ्या मित्रांनो, कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात आणि वेळापत्रक कसं कसं वेळापत्रक जाहीर होईल, तसं तसं वेळापत्रक सर्व मी तुम्हाला सांगणारच आहे. हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आल्याबरोबर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मोबाईलमध्येच तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता, जवळपास सर्वांना माहीतच आहे. तरी पण आल्याबरोबर मी तुम्हाला ते अपडेट देतच असणार आहे. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे यूट्यूबपेक्षा सर्वात अगोदर पोस्ट येत आहे इंस्टाग्रामवर. तर त्यासाठी आपण इंस्टाग्राम पण ओपन केलेलं आहे मित्रांनो. जवळपास तिथं 3,800 आसपास उमेदवार फॉलो करत आहेत मला, तर तुम्ही पण फॉलो करून घ्या. तर व्हिडिओच्या टायटलला क्लिक केल्याने तुम्हाला लिंक मिळून जाईल इंस्टाचं, तिथं तुम्ही नक्कीच फॉलो करून घ्या. पोलीस भरतीचं सर्वात अगोदर इंस्टावर मी पोस्ट करत आहे मित्रांनो, आणि यूट्यूबपेक्षा फास्ट आता इंस्टाग्राम झालेलं आहे. तर त्यासाठी इंस्टाचं पण अकाउंट आपण ओपन केलेलं आहे, नक्कीच मला फॉलो करून घ्या मित्रांनो. आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इकडं तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न उत्तरं सर्व काही मी कम्युनिटी पोस्टमध्ये देणारच आहे. पुढचा अपडेट लवकरच येणार आहे, त्या अपडेटमध्ये आपण लवकरच भेटूया.